तशरीफ ला चुके हैं, लिहाजा मैं उनसे गुजारिश करता हूँ कि वो स्टेज पर तशरीफ लाएँ और उनके साथ ही भाइयों बहनों बेटियों माओ नानियों आप सबको सलाम। करीब 10 साल तक आपने मुझे झेला है, देखा है, सुबह 6 बजे से रात को 10 बजे तक बहुत कुछ कोशिशें की, बहुत कुछ काम कर पाए, कुछ नहीं भी कर पाए, फिर 5 साल आराम किए हैं और हमारी जिम्मेदारी हमने अपने छोटे भाई पे डाली है जो बहुत ही काबिल इंसान है, बहुत ही हमदर्द इंसान है और बहुत ही लोगों का दर्द जानने वाले, पहचानने वाले और मदद करने वाले इंसान। मुझे लगा कि मैं अब थोड़ी देर बाजू हट करके नए खून को या यंग को इंसान को जगह दूँ और वो आगे लेके जाए काम, और फिर जब वो डिसाइड करेंगे तो वो डिसाइड करेंगे। आज के हालात ना सिर्फ गुड़गांव शहर में या कर्नाटक में या पूरे हिंदुस्तान में अगर आप देखो तो खास करके सिर्फ अकलियतों के साथ में नहीं, दलित हो या जो भी गरीब इंसान है उसके साथ एक मजाक सा वातावरण चला है। कोई कुछ भी बोलता है, कुछ भी बोलता है। आप अगर कहेंगे कि पानी नहीं आया तो बोलेंगे टीपू सुल्तान साहब आए थे, मारे थे, गए थे। ठीक, पानी की बात तो कोई करेगा ही नहीं क्योंकि पानी की बात वो जानता ही नहीं। 5 साल निकल गया देखते देखते, वो भी निकल गया। अगर पार्टी खुद बेजारती है तो समझिए लोग कितना बेजार है। ಯಾವತ್ತು ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರಲ್ಲಿ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ ಭಾರತೀಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಅಧಿಕೃತ ಪ್ರಯಾಣಗಳಾದ ಆಸಿಫ್ ಸೇಠ್ ಅವರು ಅಧಿಕೃತ ಪ್ರಯಾಣಗಳಾಗಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಉತ್ತರ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಸ್ಪರ್ಧಿಸಿದರು. ಬರುವ 10 ತಾರೀಕಿನ ದಿವಸ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಹಾಗೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಂಧುಗಳು ಆಸಿಫ್ ಸೇಠ್ ಅವರಿಗೆ ಹಸ್ತದ ಗುರುತಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕಿ ಅವರನ್ನು ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಿಂದ ಆರಿಸಿ ತರ್ತಕ್ಕಾರ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಭಾಷೆ ಕೊಟ್ಟು ಮಾತು ಕೇಳಿಸ್ತೀವಿ. ಹಮಾರೆ ಮೆಹಮಾನ್ ಖುಷಿ ಹಾಜಿ ಫೈರೂಕ್ ಸಾಹಬ್ ಆಸಿಫ್ ಹಮಾರೆ ರವಿ ಶೇಖ್ ಹಮಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ನುಮಾಯಿಂದೆ ಹಾಂ ತೋ ಇಸ್ಕೆಲೇ ಹಮ್ ತಮಾಮ್ ಲೋ ಇತ್ತೆಪರ್ ಯಾ ಜಮಾ ಹೈ ಮಸ್ಜಿದ್ಗೆ ಜಿಮ್ಮೇದಾರಾನ ಹೈ ಔರ್ ಹಮಾರ ಜಮಾತ್ಗೆ ಹೈ और जितने भी हमारे भाई बेटियाँ और हमारे माएँ हैं उसे मेरी ये गुजारिश है कि 10 तारीख को सुबह में जो पानी का हो, जो भी मसला हो, उसको दूर करके पहला जो सुबह में काम जो करेंगे उसके पहला हमारा वोटिंग का काम करेंगे। और अभी जो इसके पहले जो इनके हमारे फैरू शेर साहब ने 10 साल तक हमारे यहाँ पर कुछ खिदमत की तो इनकी इसी तरह इनके छोटे भाई आसिफ शेर को एक मौका देकर उनको ज़्यादा से ज़्यादा वोटों से भी जीत कराएंगे, ऐसे मैं उम्मीद रखता हूँ। और आप तमाम लोग उसको कोशिश करिए, उसको कामयाब करें। एक अल्लाह पाक का करम है कि अल्लाह ने हमको और एक मौका अता फरमाया। खुदा न खास्ता इसमें कोई हमारे तरफ से कोई गफलत भी, वोटिंग डालने में सुस्ती और कायली हो गई तो खुदा न खास्ता 5 साल और भुगतना पड़ेगा। इस वक्त हमारी मस्जिद की कमेटी, यंग कमेटी,
और हमारे रियाज साहब किलेदार कॉर्पोरेटर साहब कल रात में बैठ कर के और हमारे मंदिर की कमेटी ये सब अहबाब जो है इस मोहल्ले की फिक्र किए हैं और ये सब तय किए हैं कि पूरी हमारे अशोकनगर की वोटिंग जो है कांग्रेस को हमारे आसिफ भाई राजू साहब सेठ को डालना है। और इसकी इसकी तरतीब यह है कि सबसे पहले हम अपना वोट डालें, उसके बाद दूसरों को लाला करके वोटिंग डालने की फिक्र करें। जैसे कि आप जानते हैं कांग्रेस पार्टी ने मुझे आपका एक अपना एक नुमाइंदा बना के आपके सामने भेजा है। कांग्रेस पार्टी ये हर एक की पार्टी है, चाहे गरीब हो चाहे अमीर हो, चाहे शहर में रहने वाला हो चाहे खेड़े में रहने वाला हो, चाहे बंगले में रहने वाला हो चाहे झोपड़ी में रहने वाला हो, चाहे मुसलमान हो चाहे हिंदू हो, चाहे सिख हो चाहे ईसाई हो, चाहे जैन हो चाहे एसटी हो, ये हर एक ने को एक नज़र से देखता है, हर एक ने को एक नज़र से देखता है। और किसी को जाति के पे या भाषा के इसमें कभी अलग नहीं करता, कभी नहीं अलग करता। हर इंसान को जिसका राशन कार्ड है उसको 10 किलो चावल खरीद, हमारे सब बहनों को KSRTC की टिकट में ऐसे ही बैठ के चले जाने का बस जैसे अपनी गाड़ी है, मजा कर रहा है। ये सिर्फ कांग्रेस पार्टी क्यों करती है, क्योंकि ये जो सरकार अभी है BJP की सरकार, इतनी महंगाई कर दी है तो हमारे लीडरों ने सोचा कि एक आम इंसान कैसा जिएगा इतनी महंगाई, तो ये गारंटी कार्ड चालू किया। गरीबों का सोचती तो हमारी पार्टी गरीबों का सोचती है, गरीबों के साथ में रहती है। तो आप सिर्फ यहीं पे नहीं, हर आपके आसपास में जो हमारे कर्नाटक स्टेट में जो आप आपके रिश्तेदार हैं सब के लिए कि जहाँ पे भी कहा कांग्रेस का नुमाइंदा है तो वोट कीजिए।
ತಮ್ಮೂರವ್ರಿಗೆ ಇದು ಊರ್ನಂದಲ್ಲ ನಮ್ಮೂರವ್ರಿಗೆ ಒಂದು ಪಾರ್ಟಿ ಟಿಕೆಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅವರು. ಈಗ ನಾವು ನಿಮ್ದು ಎಲ್ಲಾರು ಕೆಲಸ ಹತ್ತು ತಾರೀಕಿಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ 7 ಗಂಟೆಗೆ ಹೋಗಿ ಒಂದು ನಂಬರ್ ಮೇಲೆ ಬಟನ್ ನೋಡಿರಿ, ಅಷ್ಟು ಚಿನ್ನ ಅಷ್ಟಿದೆ, ನಮಗೆ ವೋಟ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪಂಚ್ ಕಮಿಟಿ ನಮ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ಇರಲಿ, ನಮ್ದೆಲ್ಲ ಏರಿಯಾವ್ರದ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ಇರಲಿ, ಅಣ್ಣ ತಮ್ಮದು ನಮ್ದು ಪ್ರೇಮ ಮತ್ತು ಸಪೋರ್ಟ್ ಇರಲಿ, ಪೂರ್ಣ ಊರ್ದ ಸಪೋರ್ಟ್ ಇರಲಿ. ನಮ್ಮ ಸಪೋರ್ಟ್ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಆರ್ಸ್ ಬರೋ, ಒಂದು ಓಟ್ ಎಲ್ಲಿ ಎಲ್ಲೇ ಹೋಗ್ಬಾರ್ದು. ಇದು ನಂದು ಊರು, ನಂದೂರ್ದಲ್ಲೇ ಯಾರ ಬೇರೆ ಪಕ್ಷ ಅವರಿಗೆ ಓಟ್ ಹೋಗ್ಬಾರ್ದು. ನಂಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲಾರ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ಇರಲಿ. ಇವತ್ತು ಉತ್ತರ ಬೆಳಗಾವಿ ಉತ್ತರ ಭಾಗದ ವಿಧಾನಸಭಾ ಮತಕ್ಷೇತ್ರದ 2023 ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಹುರಿಯಾಳದಂತ ರಾಜು ಅಣ್ಣ ಉರುಪ್ ಆಶಿಫ್ ಶೇಟ್ ಅವರು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದಯಮಾಡಿ ಈ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಉತ್ತರ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಸಿಗುವುದು ಬಹಳ ಕಡಿಮೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ವ್ಯಕ್ತಿಗಳದಾರಲ್ಲ ಶೇಟ್ ಅಂಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ, ಇವರು ರಾಜಕೀಯ ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಬದುಕಬೇಕದು ಈ ವರ್ತಿಗೆ ಬಂದವರಲ್ಲ. ಇವರು ಎದಕ್ ಬಂದಾರಂದ್ರೆ ಜನರ ಸೇವೆ, ಜನಾರ್ದನ ಸೇವೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಈ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಗಟಾರ್ ಕಟ್ರ ರೊಕ್ಕ ತಿನ್ನುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲ, ರಸ್ತ ಮಾಡ್ರ ರೊಕ್ಕ ತಿನ್ನುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲ, ಲೈಟ್ ಹಾಕ್ರ ಕಮಿಷನ್ ತಿನ್ನುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲ. ಇವ್ರು ಏನಾದ್ರೂ ನಮ್ಮ ಜನರ ಸೇವೆ ಮಾಡಕ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದಯಮಾಡಿ ಇವರ ಅಣ್ಣ ನಮ್ಮ ಪೀರೋ ಶೇಖ್ ಸಾಹೇಬ್ರು 10 ವರ್ಷ ಎಮ್ಎಲ್ ಇದ್ರು ಸರ್, ಹೋದ ವರ್ಷ 5 ವರ್ಷ ಬಂದಿದ್ರ ನಮ್ಮ ಉತ್ತರ ಭಾಗ ಹಾಂಕಾಂಗ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕನಸಿರ್ತಾವ್ರು. ಆದ್ರೆ ಏನೋ ತಪ್ಪು ಆದ್ರೆ ತಪ್ಪಲಿ, ಈಗಾದ್ರೂ ಅವ್ರ ತಮ್ಮಾಗ ಸಿಕ್ಕಿದ್ದು ಕುಡಿಸಾರ. ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಕೂಡಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ, ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಓಟ್ ಹಾಕ್ಬೇಕು.